मी श्वेता कामत, एक पत्रकार. कुठून आणि कशी सुरुवात करावी तेच कळत नाही. आजवर अनेकदा अशी वेळ आली, समोर काहीतरी भयंकर घडले. अपघात, खून, बलात्कार, दंगे, जाळपोळ आणि त्याची ताबडतोब बातमी द्यायची. समोरचे दृश्य बघून अंगावर काटा यायचा. डोळे मिटून घ्यावेसे वाटायचे, पण तेवढीच बातमी द्यायची उत्सुकताही असायची. पण आज मात्र शब्द गोठले आहेत. लिहायला बसले खरे, पण मनात आठवणींची गर्दी झाली आहे. डोळे पाणवत आहेत क्षणोक्षणी. खरं तर आता बातमी लिहायची नाही आहे. जे लिहिणार आहे ते लिहावं की नाही या विचारातच बरेच दिवस गेले. दुःखावर खपली धरली आहे, पण असंच चालू राहिलं ना तर जखम पूर्ण भरून त्याचा एक छोटासा व्रण राहील आणि कालांतराने तोही एक नित्याचा भाग होऊन जाईल. आणि तेच मला नकोय. बाबू बाबू, माझ्या आठवणीतून पुसला जायला नकोय, कारण आज त्याच्यामुळेच मी जिवंत आहे. बाबूबरोबरचा माझा छोटासा प्रवास मी शब्दात पकडण्याचा प्रयत्न करते. माझ्या आयुष्यातलं एक कठीण वळण बाबूच्या मदतीनं मी पार केलं आणि ते वळण संपताच डोक्यावरून पक्षी उडून जावा तसा तो उडून गेला कायमचा. बाबूच्या जाण्यानंतर मी पुन्हा त्या शहरात गेले आणि त्याच्याविषयी माहिती गोळा करायचा प्रयत्न केला. तेव्हा तर मला बाबूची आणखीनच आठवण येऊ लागली. 5-7 तासांच्या त्या प्रवासात एकदाही मला त्याच्या चेहऱ्यावर किंवा त्याच्या वागण्यात त्याच्या हरवलेल्या बालपणाच्या खुणा दिसल्या नव्हत्या. हा, पण आपल्या पुढच्या आयुष्याविषयी त्याच्या मनात नक्कीच एक सुरेख चित्र असणार, कारण रस्त्यावर वाढूनसुद्धा तो अनेक गोष्टींपासून वाचला होता. तो केवळ योगायोगाने नाही तर एका आंतरिक सदिच्छेने. बाबू, तो रस्त्यावर जगला कारण कोणीतरी त्याला रस्त्यावर टाकलं होतं, पण त्याच रस्त्यावर शेवटचा श्वास घेणं हा नियतीने साधलेला मेळ तर नव्हता ना. अशीच एक पहाट, आईच्या पोटातून बाबू नुकताच या जगात आला होता. डोळे उघडून आई आणि हे जग त्याने अजून पाहिलं नव्हतं आणि त्याच्या आयुष्याची एक वेगळी सुरुवात झाली. या जगात येता क्षणी तो त्याच्या जन्मदात्यांना नकोसा झाला. त्यांनी या नकोशा जीवाची अडचण अगदी सहजपणे दूर केली. रात्रभर साठलेला कचरा सकाळी नेऊन कचरापेटीत टाकावा ना, तितक्या सहजपणे त्यांनी हे केलं. हा नकोसा जीव रस्त्यावर सोडून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आपल्या शरीरातून जन्मलेल्या त्या जीवाशी त्यांनी खरोखरच नाळ तोडून टाकली. जन्माला येतो त्याची नाळ कुठेतरी जोडलेली असतेच ना. कचरा फेकणारे जसे आहेत तसे कचरा उचलणारेही आहेत. कचऱ्याचं मोल त्यांना जसं कळतं तसंच कधी कधी काहीतरी मौल्यवान त्यांना अनपेक्षितपणे कचऱ्यात मिळतं. कचरा वेचणाऱ्या लक्ष्मीच्या नशिबात त्या दिवशी असाच अनमोल कचरा होता. लक्ष्मी आवाजाच्या दिशेने धावली आणि तिला तो सापडला. एक तान्हा जीव एकीने टाकला, एकीने उचलला, एकीने जन्म दिला, एकीने प्रतिपाळ केला. एका स्त्रीनं त्याचा टाहू ऐकू येऊ नये म्हणून दूर दूर जाणं पसंत केलं. कशासाठी? आपल्या क्षणिक आनंदासाठी.
व्यभिचार करून एका तान्या जीवाला जन्म देऊन नंतर त्याला रस्त्यावर आणून सोडण्यासाठी, तर दुसरीने त्याला छातीशी लावून शांत केलं. आता लक्ष्मीचं आयुष्य बदलून गेलं होतं. दिवसभराचं काम लवकर आटपून आता तिला घरी जायची ओढ असायची, आपल्या लहानग्याला भेटायची ओढ असायची, बाबूला. तिने लाडाने त्याचं नामकरण केलं बाबू. लक्ष्मी दिवसभर बाहेर असायची ना, तेव्हा छोट्या बाबूबरोबर असे त्याचा मूकबधीर दोस्त गोपाळ, जो त्याच्यासारखाच नकोसा झाला होता आणि एसटी स्थानकावर बेवारस ठरला होता. आपल्या जन्मदात्यापासून शरीराने आणि मनाने शेकडो मैल दूर एक अनाथ म्हणून बाबू वाढत होता. अनाथ. बाबू आता आपल्या जगण्याची सोय छोट्या मोठ्या कामातून करू लागला आणि लक्ष्मीचा भार थोडा हलका करू लागला. सोबत त्याचा दोस्त गोपाळ होताच. ही जोडगोळी त्या परिसरात चांगलीच प्रसिद्ध होती. चकाचक चमकाते हैं, पैसा मिलेगा तो आपण खाएंगे. अरे ती काय तिकडे रिक्षात बसली? मैंने तो नहीं देखा रे. कभी? अरे तेरा धंदा आजकल बहुत चल रहा है. अरे उरे किधर? उरे गाड़ी में उड़ा दिया शायद किसी को. हट हट हट. ए हट रे, हट हट हट. अरे देवा, ये तो बाबू की माँ है ना. अरे किसने उड़ाया इसको? अरे बोलो ना कुछ तो. साला मर गए शायद बेचारे. शबनम गावातली एक वेश्या, बिंधास्त आणि निडर. बाबू गोपाळ आणि धंदा करणारी शबनम यांचा एक त्रिकूट रस्ता या समान धाग्याने एकत्र बांधलं गेलं होतं. जिसका कोई नहीं उसका खुदा होता है असं म्हणतात. बाबूही अशाच देवाच्या भरोशावर वाढत होता. आपल्या जन्मदात्यापासून शरीराने आणि मनाने शेकडो मैल दूर एक अनाथ म्हणून. फालतू का टाइम पास करता है. चल
श्वेताने आपल्या बरोबर राहावं असं वाटत नाही तुम्हाला? नाही कस, आणि वाटत म्हणूनच तिच्या नोकरी संबंधी मी पवारांशी बोललो. पवार काय म्हणाले? ते म्हणाले ती आली की पाठवून दे माझ्या ऑफिसमध्ये. पण याबद्दल तुम्ही तिला काही विचारलं का? हो, आणि तिचा होकारही आहे आणि म्हणूनच ती आज इथे येते. पण नक्की का? आता तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर राहिलं. आली वाटत. बाबा. अरे स्वीट हार्ट. बाबा आई कशी आहे? एकदम छान आहे. आता तू आली आहेस ना. आई आई कशी आहेस तू? आता तू आली आहेस ना, सगळं ठीक होईल. आता मी आले आई. आणि तू अशी काय? श्वेता श्वेता. तिला तिची श्वेता कायम तिच्या डोळ्यासमोर हवी आहे. म्हणूनच तर मी आले ना. तुम्ही पवारांना काही विचारलं का? श्वेता तू जाऊन त्या पवारांना भेट बघू, नाहीतर. मी त्यांना नक्की भेटीन, पण तू आराम केलास तरच. ए बाब्या चल कटिंग आण. चल हा तर कामत बाई. श्वेता श्वेता म्हटलं तर जास्त कम्फर्टेबल होईल. आणि आपल्या वयातलं अंतर बघता तुम्ही खरं तर अगं श्वेताच म्हणायला हवं. जा आत नेऊन ठेव. बर तर मुद्दा काय की तुम्ही मुंबईहून इथे आलात. हे ना धड गाव ना धड सिटी. नाही म्हणायला तशी सिटी आहे पण मुंबई समोर एकदम चिल्लर. आता तुम्ही इथे कामच करणार म्हणून तुम्हाला सांगतो, लास्टला आपल्याला पॉलिटिक्स मध्ये जायचंय हे फिक्स. मग तर तुम्ही अगदी योग्य प्रोफेशन मध्ये आहात. आता तू आलीस बघू काय करतेस ते. बघूया नको, आत्ताच सांगते. माझी पगाराची तशी जास्त अपेक्षा नाही. आणि ठेवली असती तरी पुरी कशी झाली असती? तुम्हाला तर माहीतच आहे पवार साहेब, आईच्या आजारामुळे मी या गावात आले. नाहीतर कॉलेजपासून मुंबईमध्ये राहिलेली मी एका मोठ्या चॅनलची नोकरी सोडून गावात कशाला आले असते? आईचा कॅन्सर आता लास्ट स्टेजवरती आहे आणि बाबा म्हणाले की यावेळेस मी तिच्या जवळ असायला हवं. एखादं असं कंपल्शन म्हणूनच मी गावात राहते. आता आले इथे आणि काही करायला नाही म्हणून मी तुमच्याकडे आले. तसं मला पगाराची अपेक्षा नाहीये, गुंतून राहणं हे महत्त्वाचं. नाही तुला अगदीच नादारीवरती ठेवणार नाही, पण फारशी अपेक्षा मात्र ठेवू नको. नाही सर, आय विल मॅनेज. हो आणखीन एक महत्त्वाचं, तू मुंबईहून या गावात आलीस. या गावचं राजकारण एकदम वेगळं आहे. इथे चर्चा परिसंवादापेक्षा काट्याने काट्या काढायची पद्धत जास्त आहे. आजी आमदार आणि माजी आमदार यांच्यात कायम झटापटी चालू असतात. सिटिंग MLA बने आणि माजी आमदार शिंदे यांच्याविषयी बातम्या देताना जरा सांभाळून. नाही म्हणजे मला विचारूनच पुढे जात जा, नाहीतर तू प्रॉब्लेम मध्ये येशीलच, शिवाय मलाही त्यांची दुश्मनी झेलावी लागेल. येस सर. कळलं? ओके. नारायणराव गोविंदा आपुन का फेवरेट. ए थिएटर आहे काय? थिएटर में पैसा देके भी अपुन जैसा डांस देखने को नहीं मिलेगा. साले कमरेचा नाही पत्ता, बांधपा एवढे कुले तुझे, तू हलवणार काय? नाही हलणार का? पहिले सगळे असेच असतात, चान्स मिळाले की तब्येत सुधारते. नाही बाबे असं नाही, आपण नुसते हाजा मध्ये करायच्या. मी नाही तू. तुला सांगतो बाब्या, नाही ती स्वप्न बघू नकोस. या सिनेमाच्या नादानं बर्बाद झालेले पाहिल्यात मी. टायमर सुधार. अरे आपण काय सुधारणार, लोक बर्बाद होऊन रस्त्यावरती येतात, आपली तर आबादीच रस्त्यावर झाली आहे. ए शबनम चलती क्या? ए जान अपना साला, खाली गाडी दिसली म्हणून मजाक सुचवे का रे? अबे बैठती क्या बोला मैं? अबे शुरू कर साले, सुबह के 11 बजे हैं. आता ऑफिसर जाए जगह में है. तो जाना अपना साला, रिकामी गाड़ी दिसली म्हणून का मजाक सुचवे का रे? हट. मी करले मजाक करले साला. Ah.
क्या बे रोज का टाइम इधर बोला ना अनिको तो आने का ना याला भुकावर थी का माला का एक अच्छा मस्त का मालूम है मेरे को मानूं तो नाश्ता क्यों नहीं थी ना कल मिलेगा नहीं मिलेगा तुम जो पैसा और मिका खाओ गोपाल को खिला दिए तो मतलब बनता है बहुत बड़ी बड़ी बातें करता है रे सुन कोई पैसा और खाना खिलाता है ना तो नहीं बोलेगा नहीं समझा ना तेरे को बोलू शबनम कमाई चे खाने की शान है ना ती मेहरबानी चे खानत नहीं तेरे पे मेहरबानी नहीं करती है रे तुम दोनों को छोटा भाई मानती है ना इसीलिए खिलाती है समझा ना मेरे को सिखाता है एक रास्ता छोड़ के और दूसरा किसके साथ रिश्ता है अपुन को अपुन को इतना इश मालूम कि अपुन इधर पैदा हुआ ये भोपाल घर वालों को बोझ हुआ मेरे को तो साला मेरे सगे मामा ने ही बेच दिया तू भी आवारा है 8-4 रुपयांसाठी दूम करते बड़े सावे मला त्रास होतो रे नाही त्रास होतो मग ते जान द्यावी तुम्ही दोघं आठवता पावडर लाली लगा की स्टँड पे कडी होती तू दुसरं काम काय करत माझ्याबरोबर वीटभट्टीवर चल वीटभट्टीवर साला वो बेवडा मुकादम रखेल बना के रखेगा मेरे को तू नहीं समझेगा अभी बड़ा होगा तब समझेगा चल अब और क्या समझना है चल चलता हूँ नाहीतर मुकादम आणखी एक विडगा लेल डोक्यात साला ऐसा करेगा ना वो तो मेरे को आके बोल मैं क्या फक्त चुपच बैठूंगा क्या हाँ पानी सर के ऊपर गया ना तो मैं भी चल चलता हूँ साला तू खा रे कौन मोटा होगा काय आज ड्रेस चेंज नाही काय अरे तेच तर चेंज करायला चाललंय ए रामे ए बघत काय बसलाय उचल ती माती साला मी आहे म्हणून सगळी काम व्यवस्थित चालले तुमचे दुसरा एखादा असं ना तर साळकी सोलून काढली असती साला तुमची साला सगळे साले खायला ना हजेरीला पुढं उद्यापासनं कामाप्रमाणेच रोज ठरवतो म्हणजे वाघ माग लागल्यावर बकरी जशी लेंड्या टाकते ना तसे साले विटा सिटाल चाल्यानो ए बाब्या डोळा वर करून काय बघतास दिसत नाही का तुला वाजलं की ते जा डबा घेऊन ये माझा आणि हात धु तुझी मामी माझी मामी अरे बबल्या म्हणजे मी तुम्ही तुम्ही नाही तू मामीला आवाज नाही करायचं मामाला चालेल का अरे वा अरे वा एवढंच आहे पण अक्कल मात्र फार बरं आहे मी घेऊन येते रे बा घेऊन येते आताच अरे चलते क्या 9 से 12 अरे वो नहीं तेरी शब्द मार दी तो यार क्या रे
क्या चक्कर है? इसको पिक्चर लेके जा रहा है तू? ए चल चल, ए गोपाल इधर आ, इधर आ। चल मैं तेरे को पिक्चर लेके चलती हूँ, चलेगा? दूंगी कार के नीचे बजा के। रोजच्या बाटलीचे पैसे वाचवले तर चार पातळ येतील महिन्यात। पाटल्या कशाला? अंगावर हाय ते काय कमी आहे? दुसर कोण हाय खायला? त्या पाटल्यांपेक्षा पाळला कसा हालेल तो बघ। मी कवा नाही म्हंटल, पण तो डॉक्टर म्हणताय कि तुमच्या मिस्टरांना दवाखान्यात। तो डॉक्टर आहे कच्च्या मातीचा, चला पोर होणार बाईला आणि तपासतो बाप्याला। ते राहू द्या, होईल पोर। तुम्ही म्हातारे झाला आहात तर मी म्हातारी झाली आहे, नाही ना? पण मुकादमची बायको म्हटली आणि बाहेर जाताना तिच्या अंगावर दागिने पाय जातात, बघता काय? माझी नाही तुमची शान वाढेल। आता जास्त बोललेस तर तोंडात शान घालेन। चला बोलत नाही तर चालू आपली पकपॅक पकपॅक। चला जा आवार आणि अंतरून घाल आणि ते दागिने काढून ठेव आधी। चला अंगाला पोचत। माजी आमदार शिंदे एक नंबरचे बनेल आणि छंदी फंदी, जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं, ही म्हण त्यांना चांगलीच लागू पडते। विद्यमान आमदार बने यांना खुर्चीवरून खाली कसं उतरवायचं याच विचारात ते सध्या असतात, तेच त्यांचं लक्ष्य आहे। शिवाय सतत नमः, नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मतामहं जगदम्बे चाऊदेव देव 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 जगदम्ब 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 जगदम्ब। ये उठ उठ माला काले। का रे तू क्या इथं असा उभा का? मला कचेरीत गेलं होतं। मग आमदार बसले होते, त्या महात्माचा 7-12 उतारा नकलून पाहिजे होता। मामलेदारापासून कलेक्टरापर्यंत अजून बी आपलंच नाव आहे काय? पण आमदार मामलेदारातले म्हणले की माझे आमदाराचे काम तब्येतीत करत जा, आम्ही आता आमदार आहोत हे लक्षात ठेवा। जबान्याला आमदारकीचा फारच मात चढलाय वाटतं, एकदा बाजारात गाठून सांगायलाच पाहिजे त्याला। त्याला म्हणावं आमच्या तोंडाला लागू नको, आम्ही जर आमचं तोंड उघडलं तर पळायला बी जागा राहणार नाही। काय रे सकाळपासून उभा आहे तिथं मी, 8 बोलले स्वतः आले 10। अरे यांचं आपलं असंच असतं, सांगतील 12 येतील 1 आणि मिरवणूक निघाली 11। जाऊ दे यार, सकाळपासून पोटात काय नाही आलं, वडापाव दे यार। अरे एक नाही 2 दे यार गावडे। असं करू आता आपण वडापाववरच भागू, दुपारपर्यंत आपलं पॅक नाही का? घे आ आ आ आ आ हे बघे आलं येडे आलं का म्हणजे गाणार का? चव भारी कळते बोलायला येत नाही, एखादी कोंबडी दिलीस ना फस्त करून टाकेल साल। अरे मग मुख दिसत साध पण अख्खी कोंबडी पोटात। घे 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 आ 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
हे गे पैसे नाही रख रख देशपांडे भाई काय रे विटा आणले कुठे उतरवू तू उतरवणार नाही माणूस आणलाय बरं मग एक काम कर सांगा सध्या इथेच बाहेर उतरव नाही बाई मग परत परत तुम्हालाच त्रास अरे मग इथे खिडकी पाशी उतरव म्हणजे लक्षात राहील वय चाचू गाडी बडव बाई जवळच्या गाडीवर पार्ट टाइम वीट भट्टीवर आणि शाळा बाहेरून बघितली अरे मग मला भेटायचं भेटून काय करणार का इच्छा असेल तर शाळेत प्रवेश देऊ की नुसती इच्छा काय उपयोगाची पाटी दप्तर पुस्तक कुठून आणायचं तुमच्या मोठ्या बाईंना एकदा विचारलं होतं येऊ का शाळेत मग त्यांनी जी नजर दिली ना त्यातच समजलो हे रस्त्यावरच्या पोरांना कोण वाली कोण होणार त्यांची आई बाप बाजारात बघतो ना आमची सावली पण पडू देत नाही ते आई बाप त्यांच्या गोऱ्या गोंट्या पोरांवर हे बघ असं काही नसतं तुला वाटतं ना शाळा शिकावं तर मी स्वतः तुला प्रिन्सिपल बाईंकडे घेऊन जाईन हं बघूया काय म्हणतात ते आणि आता हे पैसे घे आणि मुकादमाला नेऊन दे नीट हं चालेल चल हा त्या बाईंचा हिशोब एवढा टाइम लागला काय विटा पोचवायला काय घर बांधून देत होतास का त्या मास्तरनीला घर का बंगला डब्याचा टाइम झाला पण बाबू घरला नाही आला तवा म्हंटल आपणच न्यावा बरं झालं जरा हल्लेस ते नाहीतरी तुझा दागिना गावाला बघायचं कधी येऊन जाऊन म्हणजे दागिनीला नाव नका ठेव बरं बरं डबा ठेवा ना हलायचं बघा आणि तू रा बाब्या तू का उभा का विठू रकमाईचं दर्शन घेतो का अरे अख्खा दिवस गेला डिलिव्हरीत आता तरी कामाला लाग चल चल कुठून भेंड्या पकडले नाही तुम्ही असं नीट मिक्स करा सगळा डोला डोलावर कोसळलं उद्यापासून कामं मिळाल की बंद होतील झालं ना तुका टुपाजी मराल अरे नीट टाक नीट मिक्स कर हे रम्या हे उठ उठ बोललो ना उठ साले कुठून जन्माला येतात नाही आम्हाला ताप पैसे चोरतोस उठ अरे 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 कुठे नेसत मला अरे मी काय केलंय काय बोललो का अरे काय बघितलं तुझ्या चल अरे अरे क्या करें आर तो
हो गया। आजा रे मेरे राजा। अरे हाथ पर तो धोने मिठाई खाने से पहले जा। अरे तू बोले तो मैं क्या जाऊं? जा ना। नशा ज्यादा जल्दी चढ़ेगा। शतम का चैलेंज है। शराब एक वक्त नकली निकल सकती है, लेकिन पैसे मिले ना तो शबनम बीवी से कौन आया मरने का साला। तू रुक ना, रुक रुक रुक, मैं देख के आती हूँ। अरे देख के आती हूँ, छोड़ ना। कौन है? ए क्या रे, ए तुम्हें क्या रे, धंधे के टाइम खोटी करने को क्या आया? तो सुबह ले जाने का ना साला। वो तेरा दूसरा पंटर है, वो हवालात में है। हाँ क्या क्या रे बाबा, ठीक से मेरे को समझ नहीं रहा है। बहुत सती सावित्री बनती थी ना तू, पैसे लेने से पहले ये नहीं वो नहीं, और अब हवालदार देख के मैं डर जाऊंगा। साली प्राण कहीं की। ए भड़वे, ये ले तेरे पैसे, निकल चल यहाँ से। ये बाबू के लिए तू क्या, ये त्योहार तू क्या समझी, तेरा मैं दलाल है क्या? बाबू को दलाल बोलते हैं? निकल चल साला। ए अरे बोल ना, क्या हुआ? ये लो करके रखे। चल चल चल, ये चल, ये चले चल ना। खर संग ना, तेरे पास सोलिन खर संग बोल। साहेब साहेब, पैसे हाँ समझी ले। साहब वो बाबू अपना अपना पंडरे साहब, नहीं एक बच्चा है साहब, छोड़ दो ना। तू अकेला इस त्याची साहब, छोटा आदमी है साहब, मजाक मत करो साहब, बच्चा है साहब, छोड़ दो साहब, कैसे तो भी पेट पालते हैं साहब। कैसे तो भी, अरे तू तर साली। बोलना क्या मैं, हाँ बोलना, डरता है क्या? हाँ बोल, हाँ चल रांडे में बोल, चल क्या धंधा करती है, खुलेआम करती है, चोरी नहीं करती है, समझा ना साला। तुम लोग तो मुझसे भी बड़े रंडीबाज हो रे, तुम लोग दलाली करते हो ना, रखेल हो रखेल, वो पैसे वाले लोगों के, लीडर लोगों के, दादा लोगों के, साला रंडीबाज। अरे धंधा करते म्हणून तुला आज टाकलं ना, अरे इथे तुला फुकटचा धंधा करावा लागेल। अरे जा रे जा, किसको धमकी देता है तू शबनम को? हाँ करती है धंधा, क्या कर लेगा तू, क्या करेगा? तेरा रेप है ना, वो भी मेरे को पीछे डालेगा, समझा ना साला। तेरी वर्दी उतर गई ना तो तेरा नंगापन जो है ना वो मुझसे भी बुरा लगेगा। अब बोल 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 ना। ए चिल्ला मत, ज्यादा आवाज मत कर, या बाबू ने चोरी के लिए 500 रुपयांची मुकादमाच्या भट्टीवर म्हणून आठ टाकला मी त्याला, समजलीस का? क्या बात कर रहा है हवालदार, बाहेर नेला। ए ए रुक रुक रुक, साला 500 रुपयासाठी नागव्यानं मार खाल्ला बेन्यानं, पण बेन पक्क तयार, चोरी कबूल केली नाय। तो हवालदार थकला, पण बाब्या गबगार रडत भागत नाय नाय म्हणत, पण तो हवालदार त्याच्याकडून वधून घेणार म्हणजे घेणार, माझ्या डिपार्टमेंटला चॅलेंज। ए मुकादम, अरे शबनम, अरे का हां आना पड़ा, नहीं तो फोकट में क्यों आती तेरे लिए? क्या रे वो बच्चे ने क्या किया था रे तेरा? हां तेरे को मालूम है ना,
मालूम है ना वो थाने के लोग कैसे पीसेंगे उसको? साला 500 रुपए के लिए, 500 रुपए के लिए अगर वो बच्चा मर गया ना लॉकअप में तो पुलिस तो बच जाएगी लेकिन तेरे को हाई लगेगी, वो बच्चे की, वो गोपाल की और मेरी भी। साले ये रात की हाई है ना, ये तेरे घर को बर्बाद करके रखेगी कि नहीं देख। साला बच्चे को मरता है समझा? सुभद्रा मुकादमची बायको। साहेब मुकादम दारू पिण्यासाठी पैसे उधळतात म्हणून मी काढून घेतले होते ते पैसे, नेहमीच घेते पण या टाइमला त्यांना कळलं कारण नसताना उगाच त्या पोरावर आळ आलं। साहेब अहो मग कालपासून तुम्ही कुठे होतात? अहो आमच्या गैरहजेरीत त्याचं काही बरं वाईट झालं असतं मग। ठीक आहे ठीक आहे, हवालदार सोडा त्या पोराला। होय सर। मेहरबानी साहेब। ठीक आहे। सांभाळ करतोस ना, तर मी काय केलाय गुन्हा तुझा? अरे ज्यांनी मला पैदा केलं ते झोपलेत निवांत आपापल्या घरात आणि मी खातोय मार भटक्या कुत्र्यासारखा येणाऱ्या जाणाऱ्यांचा। जन्माला घालायचं होतं तर असं माणूस म्हणून जन्माला घालून कुत्र्याचं जीण दिलंस त्यापेक्षा डायरेक्ट कुत्र्याचंच जन्माला का नाही घातलंस? ज्यांनी जन्म दिला त्यांची मजा झाली, त्यांच्या पापाला हातपाय फुटले, ते रस्त्यावर रांगायला लागलं, त्याचं नाव बाबू, पाप त्यांचं आणि अंगावर घेऊन फिरायचं मी? मी काय घोडा मारलंय? रस्त्यावरती लहानाचं मोठं होतं देवा, रोज रात्री बेवर्षासारखा भटकतोय देवा। माझं जर बालपण मारायचंच होतं तर मला जन्माला तरी का घातलंस? मग माझ्यासारखी फुले रस्त्यावर का सडतात? जाना धंधे की कोटी क्यों करता है? बोलने देगी हफ्ता करके। हाँ ठीक है ठीक है। अरे अरे तू मुका दिसतोयस, हा कोण, काय झालं? घेऊ रे याला, तर ताप आहे, याला औषध द्यावं लागेल, इंजेक्शन द्यावं लागेल। पैसे आणलीस काय? एवढेच पैसे मला का भीक देतोस?
पैसे नव्हते तरी इथे आलास कशाला तू? म्हणू जायचं होतं त्याला घरी. जा पहिला पैसा घेऊन ये. उभा नोकर आहोस इथे. ते भरले त्या गावामध्ये. ए हिरोईन बोल. अरे तेरा नया पंटर आ रहा है. किधर है? देख पीछे आ रहा है. देख ए हट हट चल चल चल. साली नौटंकी. क्या रे बैठेगा क्या? सिर्फ होटल का पैसा भरेगा. अरे शर्म कर साले. होटल का पैसा भरेगा. हट. ए खुद को क्या परी समझती है क्या? हैं? हां तो क्या है इतना. अरे ऐसे होटल में ले जाऊंगा तूने जिंदगी में सोचा नहीं होगा. हां अरे खिलाऊंगा पिलाऊंगा मजे करेंगे. नहीं नहीं पैसे लेगा तो बोल. ए चल पैसे की बात कर रही है. जा जा हट रे. हाँ ऐसे ही ऐसे ही तुझे तुझे लूले और गुंगे मिलेंगे. ऐसे ही मिलेंगे. चल चल हट 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 साला. उसको बोलता है क्या रे साड़ी फाड़ा तेरी माँ भर के देगी क्या? बाबू क्या बाबू बीमार है? किधर है? हॉस्पिटल में. डॉक्टर के पास. अरे तो साड़ी फाड़ा मेरा. तू इधर रुक मैं आती. ए चल चल टकलिया रिक्शा निकाल. आती है मैं रुका. अरे डॉक्टर एक है भाई से. कितना मांगता है? और मांगता है तेरे को क्या रे? डॉक्टर है ये कसाई है रे. तू चुप है. वो कसाई बकरे को मारने से पहले पानी तो पिलाता है. तू दवाई पिलाने से मना किया. हाँ मेरे को पहचानता है? पहचानता है मेरे को? पहचानता है मेरे को? हाँ कभी बैठने को? फिर बता दिया साला कितना पैसा कमाती है. मैं तू थोड़े से पैसे के लिए दवाई नहीं दिया रे. दवाई नहीं दी तूने? तू चुप रे. अरे डॉक्टर भगवान का दूसरा रूप होता है. तू जान देने के बदले जान लेगा? हाँ साला मुचड़ी के लोगों को दवा देके दुआ लेगा या हाय लेगा रे तू? हाँ और बता कौड़ी कौड़ी जमा करके कब्रिस्तानी जाएगा ना या और कहीं जाएगा? और उधर तेरे बाजू में ये मैं यही लोग आने वाले हैं ना. और एक एक कफन ही लेके आएंगे ना या और कुछ लेके आएगा तू? साला 20 रुपए के लिए इंसानियत का मुर्दा बना दिया. तू थूक दिए मैं तेरे पे. चल रहे उठा उसको. हट. और पैसे तर क्यों जा? पैसा नहीं दे सकते क्या साला लोग? ए सो गया क्या? बेवड़ा पी के सोता साला. मेरे को ए साला मेरे को बोलता बाबू को इंजेक्शन लगाने को बोला तो साला नहीं बोलता है. बीमार इसलिए बोला ना पैसा चाहिए. ए दादा ए जालत सगळे काय समजतात स्वतःला? लुटत राहतात गरीबाला. मोबाईल समज तेरे को बोलती मैं गोपाल. नहीं नहीं ठीक है. ये लोग है ना साले ये शराब में पैसा डुबाएंगे रंडी बाजवा और जुए में आ जाएंगे लेकिन मेरे को नहीं देंगे समझे तू? साले एक नंबर के झूठे. मेरे शेर बीमार हो गए. नहीं तो क्या था ए बबल ए बबल ने दुराक. मैं भगवान से एक मांगती है. भगवान तू मेरे को मार डाल. मेरे को परवाह नहीं है भगवान. लेकिन लेकिन बीमारी लगा के मेरे को बिस्तर में मत सारा. हाँ बिस्तर पे मेरे को मत सारा. हाँ मेरे को बोलते बाबू तू सो जा. सो जा बाबू सो जा. सो जा मैं ना एरा नहीं भाई. कितना पैसा चाहिए? मैं ला के देती है. ऐसा सो तू सो. सो सो जा बाबू. Thank you.
शाळेतल्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त धरलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस समारंभात आपले लोकप्रिय आमदार माननीय श्रीयुत बने साहेब हे विद्यमान आमदार बने माजी आमदार शिंदेंचे प्रतिस्पर्धी यांचं लक्ष शिंदेंना कायमचं उठवायचं राजकारणातून आणि आयुष्यातून सुद्धा. तसंच आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दीक्षित मॅडम तसंच आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. मुलांचा सर्वांगी विकास व्हावा हे आपल्या दीक्षित मॅडमचं स्वप्न. तसंच मुलांना भरघोस बक्षिसे देऊन उत्तेजन देण्यात हे माननीय आमदार साहेबांचं प्रोत्साहन. तेव्हा मी आता आमदार साहेब की त्यांनी इथे येऊन दोन शब्द बोलावेत. हेडमास्टर दीक्षित बाई या मुलांच्या सर्वांगीण प्रोत्साहन मिळावे म्हणून आज आम्ही आमच्या आमदार निधीतून काही रक्कम दिली. पण आधीच्या आमदारांनी त्यांचा निधी कुठे वळवला ते मला सांगता येणार नाही. पण ते पुष्कळ सांगतात की गावाबाहेरचे फार्म हाऊस त्यांच्या बापदादापासूनचे आहे. पण लोकांना दूध का दूध आणि पाणी का पाणी करता येते आणि म्हणून आज आम्ही इथे आणि ते घरी सुपारी कात्रत बसले. हा शाळेत येणार? हो. कशाला? शिकायला. कितवीत घेणार याला? पहिलीत का दहावीत? सुरुवातीला अक्षर ओळख नंतर धडे असं करून एक परीक्षा घेऊ आणि मग ठरवू ना कुठल्या वर्गात घ्यायचं ते. तुम्ही काय स्वतःला तारावी मोडक समजता? हे असले प्रयोग करायची ही जागा नाही. आणि तुम्हाला त्याची एवढीच कणव येत असेल ना तर त्याला चक्क रिमांड होममध्ये घाला. इथे नाही. रिमांड होमला? तुम्हाला माहिती आहे ना तिथे कसं वातावरण असतं. मला इथलं वातावरण बिघडवायचं नाहीये. याचा अर्थ तुम्ही त्याला प्रवेश देणार नाही. इज दॅट क्लिअर? आणि हो देशपांडे बाई, तो राहणार होता कुठे? त्याचा अभ्यास कोण घेणार होतं? मी माझ्या घरात ठेवून घेणार होते मी त्याला. तुम्ही बरे आहात ना देशपांडे बाई? लोक घरातली घाण बाहेर नेऊन टाकतात आणि तुम्ही बाहेरची घाण घरात आणून घराचा उकिरडा करताय. ह्याला समाजसेवा म्हणत नाहीत. हा चक्क पायावर धोंडा मारून घेणे समजलं? आली आली मूर्खांची वारात. माझ आलाय तुला बने आणि तुझी मस्तीच उतरवतो आज. बघतो बघा कसा रेडा साहेब. तुझ्या सारख्या चोराला चौकात थिएटरनं मारायला पाहिजे बने. ड्रायव्हर गाडी हलवायची नाही. सुभार विभाग घ्यायची नाही. बरं गा आवलाय हातात काय करतो तो आता बघूयात. बघतो कशा रेडा. बटाट्याची साल चोलतात ना तशी तांबडी चोलतो का नाही बघ बाण्या तुझी. हा तुझ्या सारखे भरपूर मातीत लवळवले तर तू एकदा माझ्या हातात गाव मग तुला बी कळलं निधी काय चीज येते. साहेब करू घ्यायला उतरा. बघूया तो काय करतो पहिले. गाडी काढा आधी. तू कशाला भेटतोस? गाडी बाजूला घ्या आधी. बल म्हणाव बाने साहेब म्हणाव अंग पेडाने वाढलात शहरा पोस्ट ठेवावी बोलताना पायरीप्रमाणे वागाव. स्वतःची पायरी वळकून चाला आधी. गाडी रस्त्यात लावताना अक्कल काय शेण खायला जाते काय? रवरा कोणाची बोलता कळतो काय? एका मुर्खाशी तसं वागव हे ज्याला कळत नाही ना त्याच्याशी जे नियम घालतात ना त्यांनी पहिले ते पाळावेत. काय मुकट तोंड रवी शिंदे शिंदे वळतता ना आम्हाला. आता जरा
नीट वागाव, जिंदगी गेली आमची याच्यातच जिंदगी। ओ चिसळतोय शिंदे, एमएलएची बोलतोस तू? ज्या खुर्चीची शेकी मिरवत आहे ना, त्याची लाज राखायला शिका आधी। त्या खुर्चीला चार पाय असतात, त्या खुर्चीवरती एखादा नालायक बसला तर त्याला चार लाता बसतात बुडावरती, कळलं? फार फार बोलला शिंदे। असं भारी बडल शिंदे। हो ना, मग आता तरी सुधारा। भारी बडल होता माझ्या, कळलं काय? सापाच्या शेपटा पाय देऊ नकोस। संपत आहे आम्हाला चावण्याचं बळ तुमच्या दातात नाही बने। उगा फणा काढून गोरगरीब जनतेला धमकवा। आमच्या समोर जर कधी फणा काढताना टोपलीत बंद करून घेऊन जाऊ। आजगड झाली भाषा, झगड्याचा कंटाळा आलाय, जीप कापून टाकी तुझी। काय हवं ते करा, गाडी हलवा चला आधी इथून। नाही हटोडर, काय करायचं ते कर, नीट लक्ष ठेव। फार जीप सुटली तुझी, जीप आसून गळ्या गोटी तुझ्या, चिंता नाही तोंडात तुला। दादान मस्ती भारी पडेल तुला, गाडी हलवायची नाही रे। चल कुणाला भारी पडल बघूया बने। साहेब, साहेब, कलेक्टर साहेब आले, बघा की आले। नमस्कार, नमस्कार शिंदे साहेब, वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। वा मामलेदार साहेब, हॅपी बर्थडे शिंदे साहेब। अरे वा बिल्डर साहेब पण आले की आमचे, हार्दिक शुभेच्छा। काय शिंदे साहेब, वाढदिवसाची जंगी तयारी दिसते एकदम। काय नुसतीच पार्टी ठेवली आहे की आणखीन काही? अहो आपल्या सगळ्यांची रात्र जागवण्यासाठी खास शेवंता बाईला बोलवले। शिंदे साहेब बने साहेब भेटले होते। आराम खोराचा आता इथं कशाला नाव काढताय आता? एक दिवस त्याचा हिशोबात चुकता कामगार यांनी। जरा शेवंतबाईची मजा घेऊया की? हा चला चला चला, या या या। I
गोपाळची मालगाडी पाटलीपेक्षा हिची नसा तकडी घरा शेवंता बाय रात्र गादवायची आपल्याला समजत तुम्ही सोडलं का साहेब त्याला चांगला जाळ्यात गावला होता हल्ली खूप बोलायला लागलाय तो नुसता एक इशारा केला असता ना साहेब तर ही बंदूक त्याच्या छातीत उतरवली लागली डोक्यात वाणवा पेटलाय साहेब पिसाटल्या कुत्र्यागत भुंकत फिरतोय शिंदे त्याला वेळीच आवर घाला साहेब मारा आपल्याला ते मारा सोडू नका बा झाला आता शिंद्याला सोडायचं राय काप कावा त्याला चपाती है गाँव में शूटिंग चालू है मालूम नहीं क्या शूटिंग अपने गाँव में कसम से यार अभी उधर से आ रहा हूँ रात को बैठेगी ना फुकट अब मैं चलता हूँ साला तेरा तो सारा खानदानी फोकट है ए, शबनम दिन को भिखारी रहेंगी लेकिन रात की रानी है समझा क्या है? देख अच्छा मौका है अगर शूटिंग में तेरा नंबर लग जाए ना तो हीरोइन बनेगी तू जा जा चल दिमाग दही मत कर जा चल अच्छा चल होकट ले चलता हूँ और देख रात को भी कुछ नहीं मांगता है अरे साला कभी पासून शूटिंग साठी तड़पायची ये देख रानी मेरी तरफ से 5 पॉइंट पेट्रोल तेरे को फोकट बस चलना चला दिए मैं चल
देखिए मैडम, आप यहाँ खड़ी हैं, आपके पास में वहाँ पर पिंटू खड़ा रहेगा, ओके? पिंटू? ये पिंटू कौन है? वो चाइल्ड आर्टिस्ट जो आपके साथ डांस करने वाला है, वही आपके साथ है, ओके? तो ऐ कदा जीबा, ऐ कदा जीबा। आप क्यों नाच रहे हो? मास्टर जी को बुलाइए। हाँ हाँ बुलाता हूँ। स्पॉट, मैडम को जूस पिलाना। सर गुड मॉर्निंग सर। यस श्वेता कामत। ओके फ्रॉम दिस लोकल चैनल। राइट। ओके आई सी। नमस्कार साहब। नमस्कार। आइए, ये बॉलीवुड की नंबर वन हीरोइन है। नमस्ते 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 रेशमी जी। बरं बरं, आता आम्ही काय करायचं तेवढं आम्हाला सांगा। क्लॅप हे क्या सर? सर आपको मुहूर्त करना है सर, ये आपको इस पोजीशन में लेना है सर। बर। और आपको क्लैप को ऐसा करना है। ठीक है ठीक है। ओके सर। ओके चलो यार तुम मास्टर क्या हाँ, करना है। चलो हाँ, हाँ, ये बाजू लेना। तो मेरे बिल्कुल थोड़ा लोकर करा यहाँ से देखते हैं हम लोग यहाँ से। हाँ ये ठीक है। हाँ चलिए यहाँ पे चलो। आई सर आई सर। हाँ ये राइट सर इधर। हाँ सर एक्शन। ये भी ये क्या पनौती लगा दिया यार, समझ में नहीं आता। कहाँ है वो डांस मास्टर? कहाँ है सर? ते आज आले नहीं, त्यांचा असिस्टेंट। अरे असिस्टेंट को क्या मैं चाटूं? मैंने उसको कहा था खुद को यहाँ पे स्पॉट पे रहने के लिए और हमको चिपका दिया उसके असिस्टेंट को। शा शिट छे सर, ते मुलाचा पाय मुरगळला आहे सर। ओ ये भी अभी हो गया कबाड़ा। अब मैं क्या करूं इसका? टू मच। निघायला पाहिजे। बरं आहे सिनेमावाले, तुमचं चालून द्यात, आम्ही निघतो। बस काय अडचण आली तर कळवा आम्हाला। हां नमस्कार। आमदार साहेब। हां नमस्ते, मी श्वेता। नमस्कार बोला, काय काम काढलं आमच्याकडे? तुमची मुलाखत हवी होती। हां कवा? आता म्हणालात तर आता। बर तुमच्या कानावर काय वेड वाकड आलं काय? हो त्याच्याच संदर्भात बोलायचं होतं। नक्कीच आमच्या इरादात काहीतरी बाण्या बाळगळला असेल, त्याला कसला टाइम नाही आणि काय नाही बघा, आवला आवल्याशिवाय बोलताच येत नाही त्याला। अहो त्याच्या बाऱ्यात भानगडी आहेत बघा। अजून तुमच्या भाषेत 3W का काय बोलतात नाही का? अहो एकही W सोडला नाही बघा त्यानं। तुम्ही असं करा मॅडम, रात्री आमच्या फार्म हाऊसवरती या। साधारण 9:30 वाजता चालेल? हा चालेल, सगळ्या फाईलीच देतो बघा तुमच्याकडं। आणि ते पवार आहेत ना, त्याला बी घेऊन या। ते मुंबईला गेलेत, मी येईन 9:30 वाजता रात्री। बरं या या तुम्ही या। ओके थँक्यू। साहेब फोन आलाय तुमचा। अरे असं फोडकं काढल्यावरून द्यायचं नाही, कोण हाय कोण नाही काय काम हाय हे विचारूनच मग द्यायचं। हॅलो हा हो सर। हॅलो हां पंचायतीच्या निवडणुका लागल्यात आता, काय झालं तरी त्या आम्ही जिंकणार। मारुतरायाचा आशीर्वाद आणि जनता जनार्दनाचा पाठिंबा, एवढ्या गणित जमत ना? हां अपोजिशनवाले शांत राहत नाहीत, काहीतरी कुरापती काढतच असत। चालायचंच हो करतो करतो। अच्छा चला। आ 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
सर हे बघा हां ठीक आहे हे रख लो क्या बात है फिल्म में काम करेगा तू क्या दिमाग खराब हो गया तेरा ये सर सर ये ट्राई करो चलो चलो जाओ भागो डांस भी करता है अच्छा सर याला ट्राई करूया सर किसको कदाचित चांगलं करेल करेगा कर पाएगा डांस ठीक आहे चल कमॉन शाबाश शाबाश गुड गुड ओके क्या नाम है तेरा बाबू बाबू ठीक है टेक हिम बाबू लाइफ बन गई तेरी चल कपड़े बदल चल क्या रे ड्रेस चेंज फिर अरे अपन तो है ड्रेस मल अपना क्या अपना थोड़ा ही जाता है कंपनी का है शाबाश मन में आए पहन ले शाबाश अरे वो बाबू किधर है बे बाबू है ना उधर उधर बैठा उधर चल चल मैं दिखा रहा चल आजा आजा मेरे चल आजा मेरे साथ आजा मेरे थोड़ा काम है उसे वो वहां पे बैठा हां चलो चलो हां बाबू हे बाबू काय सॉलिड डांस करते रे बाबू तू अरे वो आर्टिस्ट की मां भड़क गई बोली रास्ते का छोकरा ही लेना था तो मेरे एक्टर बेटे को क्यों बुलाया अरे कपड़ा जमीन पर पटक गए ना गुस्से से अरे पण हाय का गेली लगेज बनता सेपरेट गाड़ी लेके गई डायरेक्टर साहब भी बोला जाने दो गाड़ी का पेट्रोल ही जाएगा ना लेकिन उसके बकबक से तो सस्ता गिरेगा बाबू काय करतोस काय तू इकडे मिठपट्टी चाय गाड़ी अरे सोडून दे मुंबईला चल मग दोन चार काम लगेच गेली नाही कुठं अरे आपल्या कंपनीचं नवं पिक्चर सुरू होतंय अरे डायरेक्टर प्रोड्युसर दोन्ही भी खुश आहेत हा मेन रश्म्या तिला साला सवताचं सोडून कोणाचं कामच आवडत नाही बघ ए बोलत सुटली होती हा तिच्या ओळखीनं मी काम मिळतील अरे तवा गरम आहे अरे हात मारो अरे फायदा होईल आपला लोक साला तरसतात फोटो घेऊन रांगा लावतात पैसेही काढतात तुला काय डायरेक्ट चान्स ना रे रांग लागल रांग पिक्चर बाहेर येऊ दे अशी रांग लागल रांग बाबू चल तू आमच्या मुंबईला चल तू सांग की हां मेरी खोली पे रह सकता है तू ते सगळं ठीक आहे रे पण माल का क्या हां माल अरे माल तो मिलेगा ही रे और वो भी रोकड़ा हां पैसा किधर जाता है यार मिल रहा है चांस छोड़ो मत पैसा भी नहीं छोड़ूंगा चांस भी नहीं छोड़ूंगा लेकिन एक बात खोली के बात कर रहा है मुंबई जाके पलटी ना खाएगा देख एक तो अपन किसी को जबान देता नहीं और दिया तो घुमाता नहीं कसम से यार फिर मैं आता तेरे साथ पर पहले मुझे प्रोड्यूसर तो दिखा रोकड़ा लेना है मुंबई में काम आएगा ना रोकड़ा दिलाता हूँ रे लेकिन वो तेरा पंटर वाला ड्रेस पहना है अरे लेकिन मुझे जरा नाश्ता तो करने दे हाँ ठीक है क्या हाँ बोला सर
या शिंदेला संपव. ठीक आहे. आणि लवकर गावाकडे निघून जा. बाकी काय काळजी करू नकोस, मी सगळं काय सांभाळून घेईन. ओके साहेब. काय करू. मालक उशीर झाला बघा, मी आता जाऊ घरी. तू निघ बघ. हां ती टी व्ही वाले बाई येईल आता. हां रास्त्यात दिसली तर तिला आतमध्ये पाठवून दे. बर. तुमचं काय झालं सगळं व्यवस्थित का? अजून काय बाकी आहे? हे बघ जात आता यांना बे रस्त्यात सोडून दे. जी मालक. चला निघा आता. चला. अरे पके तू इथं काय करतोयस? कामाचा भाग म्हणून मी त्या दिवशी शिंदेच्या घरी गेले होते. योगायोगाने मी वेळेच्या आधीच पोचले, पण नंतर लक्षात आलं मी आधी नाही अगदी वेळेवर पोचले होते. मी काय मिलिटरीत भरती होत नाहीये साला, जाताना हॅपी जर्नी म्हणायचं असत. तू काय बोलणार? ए शबनम इसका ख्याल रख, और सुन दुसरा धंदा मिले तो पहले ये काम छोड़ दे. ये रख. अरे रख, अभी अभी प्रोड्युसर ने दिया है कामाले येतील. गोपाळला तुझ्या भरोशावर सोडून जातोय. मी येईनच आदन मधन. अबे चल ना फटाफट. चल तो राव ना. आमदार दौलतराव शिंदे यांच्या खुनाची व्हिडिओ कॅसेट सोनी केबल नेटवर्कच्या हाती लागली आहे. या व्हिडिओ कॅसेटच्या दृश्यातून माजी आमदाराचा खून व त्या खुनामागील सूत्रधार यांची पुराव्यासकट खातरजमा होणार आहे. या व्हिडिओ कॅसेटची एक छोटीशी झलक. अरे पक्या. सोनी केबल नेटवर्कच्या वार्ताहरांना अनपेक्षितपणे हाती लागलेला या पुराव्याचा वापर पोलीस व न्याय यंत्रणेला भक्कमपणे करता येईल. काय कॅमेरा घेऊन खून करायला गेला होता काय? आणि ही पोरगी कुठे धडून बसली होती? ती आता हे सगळं टीव्हीवर दाखवत राहिली आहे. आणि अरे आणि तुम्ही इथे काय माझी आरती ओळख थांबले काय? जा त्या पवाराला घेऊन या. चला. हो साहेब. काय समजत नाही काय करावं. हॅलो पवार आहे काय? नाही. कोण बोलते? मी आमदार बने. बोला. आजची विशेष बातमी कोणी दिली? का प्रश्नाचे उत्तर द्या, प्रश्न विचारू नका. प्रश्नाचं उत्तर असं आहे की बातमीदाराचं नाव गुप्त ठेवण्यात येत आहे. गुप्त? त्या पवाराला म्हणा केबल चालू ठेवायचं काय बंद करायचं. तुम्ही धमकी देताय? नाही सल्ला. सध्याच्या बाबतीत सल्ला म्हणावं. बातमी थांबवा, नेटे बंगल्यावर पोहोचवा. कराला सोन्याची कवलं बसवाल म्हणावं. काही उपयोग नाही आमदार साहेब. सोन्याची कवलं तुमच्या घराची उतरवण्याची वेळ येणार आहे. त्या बातमी संबंधीचे सगळेच निर्णय मी घेते व टेपही माझ्याकडेच आहे. आणि ती टेप पोहोचण्याची गॅरंटी मिस्टर पवार नाही मी घेणार आहे. माझं नाव आहे श्वेता कामत. काय करायचं ते करा. तुमच्या हातात काही नाही मिस कामत. ती टेप आणा इकडे. मिळणार नाही. ही मुंबई नाही, हे पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं तुम्हाला. आणि हा काय येणपणा केलात?
तुमच्या या अडेपणामुळे माझा धंदा बंद व्हायची वेळ आली आहे. तरी शिवाय जीवाची शाश्वती नाही ती नाहीच. अहो सर, तुम्ही याला घाबरताय. तुम्ही तर पोलिसात कंप्लेंट केली पाहिजे. माझे बाई, या गावात सुप्रीम कोर्टाला एंट्री मारायची झाली तर चार धेंडांना विचारून यावं लागतं. द्या ते टेप, द्या इकडे, मी सगळं मिटवतो. टेप मिळणार नाही. श्वेता, अगं कुठे निघालीस तू? मी मुंबईला. मुंबईला? आणि जाणार कशी तू? गाडी ना अजून कशी. अजून पण एकटीच कुठे चालली तू? त्यापेक्षा रात्रीची बस घे. तेवढा वेळ नाही. अगं पण अगं एवढं कसलं काम काढलं. आई हे बघ, ते मी तुला सगळं नंतर सांगते. तुझी काळजी घे आणि औषधं वेळेवर घे. बाबा बाबा, मी निघते. सांभाळून जा. बाय श्वेता. सांभाळून जा बेटा. पण प्रत्यक्षात मात्र आमदारांच्या दडपशाहीला सुरुवात झाली होती. माझ्यावरही त्याचा प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला. आता ती टेप सुरक्षित जागी पोहोचवणं हेच माझं लक्ष होतं. इकडून सगळे शर्ट सोडा. मी बोलतो ना साहेबाशी. माझं ऐकायला इकडे आणा साहेब. काय रे बडव्या, माझलाच काय? मला नडतोस? नाही. तुला काय वाटलं? तुला घाबरून पैसे पैसे देईन? नाही नाही. लक्षात ठेव, एक दीडकी मिळणार नाही. एक खून पचवला तिथे दोन पचवी. नाही नाही साहेब, माफ करा. अहो पण हा सगळा खून तिच्यामुळेच झाला. पार उडत होती ती बोटवर. तिला म्हणावं जादा टिटीर करशील धक्क्याला लावू. टेप कुठे? तिच्याकडे आहे साहेब. ती कुठे? घराकडे गेली, मुंबईला जाणार म्हणत होती. बडव्या आता सांगतोस, जा याला घेऊन तिच्याकडे. जा लवकर. चाल, तिला शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. ऐका ना. बाबा बाबा, बोला कामत साहेब. लवकर बोला रे. कामत कोण आहे? पवार. अहो श्वेता कुठे आहे? ती गेली मुंबईला. मुंबईला? हो. कशी गेली? तिच्या गाडीनं. का काय द्यायचं राहिलं होतं का? ती महत्वाचं काम आहे सांगून गेली. हो झाला सगळा. त्या खुनाच्या पुराव्याची टेप. हा हा, त्या सोनीवर दाखवली होती ती. हो ना, आमदार साहेब लाई खवळलेत. कदाचित उद्या माझ्या, तुमच्या किंवा श्वेताच्या जीवाचं. बरं वाईट व्हायचं नसेल तर सांगा, तिला गुमान टेप द्या. काय झालं? कोण आलं? आम्ही कोण ते कळेल? मुलीला समजावा तुमच्या. घरात असती तर समजावली असती तिला. काय झालं? ती टेप, अगं त्या प्रकरणाची टेप यांना हवी आहे. आमदार साहेबांनी मागितली म्हणे. नाही तर नाही दिली तर माझी आमदाराची जी स्थिती झाली आहे तीच आपली. आई एक वेळेची शपथ घेऊन सांगतो, पोरीने काही आगळी केली असेल तर आमदार साहेबांना म्हणावं तिचा कान धरा. पण जागेवर हजर करा तिला. पण आता कसं शक्य आहे ते? मी गप्पा बसा, आम्ही बघतो. तिला मुंबईला पोहोचायच्या आधी गाठायलाच पाहिजे. मी पाया पडतो तुमच्या. पाया पडतो. मी पाया पडतो. बाबा देवाच्या पाया पडा आपल्या सर्वांसाठी. आम्ही निघतो. तिचा फोन दिला तर सांगा तिला. सांगा तिला तर भारी पडे. त्या पोट्टीने आमच्या शेपटावर पाय ठेवला, पाया सकट उकडा तिला. चला. तू त्या पोऱ्याला चल म्हटलंय, पण काय, मला तो पोऱ्यालाही चालू वाटतोय. मला तो पोऱ्या साधा वाटत नाहीये. लय पोचलेला आहे लई. पैसा कैसा वसूल किया देखाऊस ने. और ड्रेस भी लिया. हे तू माझ्या मनातलं बोललास बघ साला.
हा उद्या माझ्या खोलीत राहून मला थापी व्हायचा। मेरी बात सुन कल्टी मारते। अभी अच्छा नहीं दिखता है, मुंबई से वापस भेजते। मुंबई काय को, अभी देख वो कार है, गाड़ी निकल रही है। मेरी बात मान, चल निकल कल्टी मारते, चल निकल निकल। ये ले भाई तेरा पैसा, ले चल। अरे तेरा गाड़ी चला गया, चल भाई चल जल्दी चल। अरे रुको, चल चल भाई चल निकल। प्रवास धाडसी होता आणि धोकादायक सुद्धा, पण त्या टेपसाठी मात्र आवश्यक होता। मी माझ्याच नादात निघाले होते आणि अचानक माझी बाबूशी भेट झाली। हाँ कीजिए। हेलो हेलो चावला जी, मी श्वेता बोलती है। हाँ बोल श्वेता। कशी आहेस तू? सर मी बरी आहे, मी मुंबईला येते आहे। हाँ हाँ कधी? आताच बाय कार। बाय कार? ऍक्च्युअली सर माझ्याकडे एक एव्हिडन्स आहे खुनाचा। काय? हो सर, एमएलए इन्वॉल्वड आहे आणि ही न्यूज आपल्याला मुंबईहून फ्लॅश करायची आहे। सर मी आल्यावर तुम्हाला सगळं सांगते, आता मी ठेवते। थँक यू बाय। भैया कितने पैसे हुए? 10 रुपये। ये लीजिए। थैंक यू। माझ्या गाडीमध्ये फटके नाही देईन तुला। तुम्ही मला ओळखलं नाही श्वेता ताई? श्वेता ताई? मी बाबू, बाबू चायवाला। तुमच्या ऑफिसात चाय नका घेऊन येत, तुम्हाला सल्यूट पण मारतो पण तुम्ही लक्षच देत नाही। तू ऑफिसात येतो म्हणजे पवारांना ओळखत असशील ना? पवार आहेत ना, त्यांना कोण नाही ओळखत, आपल्यावर भारी जीव त्यांचा। रोज 50 ची नोट देतात बक्षीस म्हणून। ए तू पहिले नीट सांगा की तुला इथे कोणी पाठवलंय आणि केव्हापासून घुसलायस गाडीत? आता बरोबर म्हणत ताई, घुसलास जेव्हा तुम्ही फोन करायला गेलात ना तेव्हाच। फोन ढाब्यावर? वगैरे आतमध्ये जाऊन आहे कधी? काय झालं? नाही भेटली नाही ती, इकडे दिसत नाही, काय माहिती कुठे गेली। चला ए ढाबा तर गावाच्या बाहेर आहे ना, तू काय करत होता तिकडे? वो तो लंबी कहानी है। एक मुस्कटा दे ना तुझ्या, फिर तो और लंबी हो जाएगी। तुला गाडीच्या बाहेर ढकलून देईन, आप मर्डर ची केस लागेल। मर्डर? हो, या स्पीड मध्ये जर गाडीने ढकललं तर हाफ मर्डर होणार नाही का? ए तुला काय माहिती रे गाडीच्या स्पीड बद्दल, जास्त रोप दाखवतोयस, पोलिसाच्या हवाली करीन तुला। एक टाइम होता श्वेता ताई, पोलीस बघून भीती वाटायची, पण आता नाही वाटत। का आता चरबी वाढली? नाही चरबी नाही, ओळख वाढली। ओ आपले आमदार साहेब आहेत ना बने साहेब, त्यांच्या फार्म हाऊस वर मी चुट्या पोहोचल्या। आपल्या कामावर खुश होऊन त्यांनी कार्ड दिलं, म्हणाले एनी प्रॉब्लेम फोन कर, कार्ड जपून ठेवलंय। ओके ओके, म्हणजे तू आमदारांचा खबरी। छे
तुझ्या मागे काय? ज्यासाठी तू गाडीत घुसलायस. नाही ताई, यांचा आणि माझा काय संबंध? आपला तो नशीब पुढ गया. गाव में शूटिंग था, आपण पाठ केला. पण तू तर तिकडे नव्हतास. वो बंबई का बच्चा फेल हो गया ना, आपण को चान्स मिला, ड्रेस मिला, पैसा भी मिला, सब खुश हुए. मी त्यांच्या बरोबर मुंबईला नशीब कडायला निघालो. कोणा बरोबर? ड्रेसमन लाईट मॅन बरोबर. पर वो तो कमीने निकले. ढाब्यावर चाय पिताना टांग देऊन पाहिले. ताई लेफ्ट मार, लेफ्ट मार. ताई ते बघ, येतच आहेत ते. ताई लेफ्ट, लेफ्ट मार, लेफ्ट मार. हो घेते. तू आराम कर. हाँ, मैं आराम करती हूँ और तू हाईवे पकड़ के भाग जा. अनजान माँ की कसम, बाबू ने किसी को धोखा नहीं दिया. अरे अरे चल चल, बक बक ज्यादा है तुझी. फक्त बक बक नहीं, काम पण. गाड़ी तापल्यामुळे बंद पडली आहे. गाड़ी डब्बा है. हो तर पाणी बाजू आणतो. थंड झाली की मिनिटात सुरू. हो रे जा आता चल. शहाणा आहे, ओव्हर स्मार्ट. गाडी बंद पाडून त्यांना खबर द्यायला तर नाही ना गेला. याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. अरे मारी बात तो थांबडो ने. साप थोडं पाणी मिळेगा? पाणी क्या धोनी का बाकी आहे क्या? काय गाडी हो? उधर झाडी में. अच्छा, तुम मेरे को उधर झाडी में ले जाओगे आणि तुम्हारा दो चाह के गाडी लूटेगा. अच्छा प्लॅन आहे. हो जाता है या तू झपट? शाबाश बेटे, क्या जान बचाई है बच्चे की. अच्छा काम किया तुमने. अरे ये तो रास्ते का छोकरा है. कैसे बाप हो आप? इसने आपके बच्चे की जान बचाई और आप ऐसे बोल रहे? आपको इसके पाँव पड़ने चाहिए. जान बचाई याने उसके नजर थी बच्चे पर. पाँव पड़ना चाहिए. ये लो बख्शीश लो. इतनी सी कीमत है आपके बच्चे की? लेने दो, मिठाई खाओ. आपल्या सगळ्या पोरांची हीच तकलीफ, माथे पे हीच लकीर आहे. अच्छा कपडा पहनो फिर भी लोग शक से देखते हैं. अरे मी नेते तुला मुंबईला. मुंबईला माला? हो कुठे जाणार तू मुंबईला? हाँ आता या माणसाकडे काम पडण्या मागायचं. कान धरायचे आणि दोन गळ्याचे शिव्या. मी माझ्या बरोबर सिनेमात जाईन. अरे पहिला मुंबईला तर पोच. चल गाडीत पाणी घालू. तू राहतोस कुठे? कुठे? स्टँडवर, दुकानाच्या पायरीवर, टाकीवर. आई वडील? माहित नाही. म्हणजे? एका बाईने मला कचऱ्याची इकडून तिकडे करत राहील. तेव्हापासून आपला आपणच गोपाळ आणि शबनम असतात साथच. अंजान माँ की कसम, स्मार्ट. गोपाळ आणि शबनम तुझे भाऊ बहीण? सगळे नाही पण तसेच. ते काय करतात? गोपाळ गुंगा आहे, शबनम धंदा करते. ताई उसके लिए तुम कोई नौकरी देखो ना. बघूया. ताई तुझं घर कुठे? अरे खालच्या आहे, कामत वकील. त्या बाजूला काम नाही पडत. आता मी बोलवेन तुला. तू तर मुंबईला चालली. मुंबईला कामासाठी चालले. काम झालं की परत. ताई गडबड काय? आमदारांची माणसं तुझ्या मागे का लागली? तुला नाही म्हणून कसं का? मी अनोळखी म्हणून. गावात मर्डर झालाय तुला माहिती नाही? चल 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 लवकर चल 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 चल. हाँ उसको बहुत
बहुत दिन से टपकाने को देख रहे थे। म्हणजे खून होणारे माहिती होतं? वो तो चलता रहता है पाण्याच्या टपरीवर, दारू गुत्त्यात प्लॅन चालू असतात, चॅलेंज पण देतात। ओ आमदार बने कसं वाटतं तुला? डेंजर, उसका रॉब बहुत भारी होता है, लुकाता है सीधा। तू किती ओळखतोस? विटा दिल्या, खोली बांधली, तेव्हाची ओळख। ओळखतोस का ना तू? कुछ कुछ। बर, मी तुला शूटिंग दाखवेन। पिक्चरचा? नाही, मर्डरचं। तू माणसं ओळखायचीस। मी? होय, म्हणजे आपण नावासकट पुरावा देऊ। पुरावा? ताई तुम्हाला असलेल्या अपड्यात फसवू नकोस। मी तशी वाटते तुला? कपडे से आदमी थोडा मालूम होता है। काय खाणार तू? मिसळ पाव, तर्री मार्के। ते खाणार? थांब, तू पण खा, मस्त असते। बेटर बोला। एक मिसळ पाव, तर्री मार्के, दो स्लाइस। आणि थांबा, मला एक चहा आणि एक बिस्किट। तुझा बाप सांगणार, जा आईला घेऊन जा पोराची। ये तू कोण आहे? तू कोण? तुम्हाला काय करायचंय? गाडी अवलवतात, बापाचा रस्ता आहे का? बापाचं नाव नाही घ्यायचं आहे। काय पण शूटिंग घेतेस, त्यांच्या मारामारीत कशाला पडलीस? छोट्याशा मुलाला उडवून वर मुजोरी करत होते। अगं हो, पण बाई माणूस दुसरं काय करणार? कोण बाई माणूस? तू? मी बाई माणूस असले तरी डरणारी नाही। म्हणजे गावात ते तुला मारू शकतात, पण तू बाई माणूस आहेस ना? ए काय बाई माणूस, बाई माणूस लावलायस, एक लाफा खाशील ना म्हणजे समजून जाशील। ताई हा कॅमेरा कसलाय? यात चित्र दिसत? हे बघ, ते सगळं काम झाल्यावर समजावे। आता सांग ना 2 मिनिटात। आता 1 मिनिटही नाहीये। हा मर्डर कोणी केलाय सांगून तुला काय मिळणार? तुला नाही कळणार म्हणून तर विचारतोय। तुला पवारशेटनी सांगितलं? पवारशेट घाबरले। आपले पवारशेट? मला वाटलं जिगरबाज आहेत ते। गावडे चला सिगरेट घेऊया इकडे। हा चला चला इकडे। सेठ सेठ, गाडी पाहिली का तुम्ही? एक गाडी ना? हो पाहिली ना। एक पोरगी चालवत होती? हो हो, आता गाडी चालवत होती ती। हो हो। नाही, अरे चुप। ताई तू शबनम सारखी आहेस। काय म्हणजे बिनधास्त। तू जरा थोड बंद ठेव। थांबा 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 थांबा, 1 मिनिट थांबा थांबा। अरे चला चला उशीर होतो लवकर। हे काय चाललंय? चला चला तुम्ही आमच्या गाडी सुरू करा लवकर। उतरा उशीर होतो आपल्याला। चला 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 म्हणतो ना, चला। हे बघा काय चाललंय। ऐका ना माझा, गेट आउट, गेट आउट फ्रॉम माय कार। ए हाय शाबास। ए ए चल उतर उतर खाली। काय आहे जबरदस्त गाडी चढतो म्हणजे काय? उतर उतर खाली, उतर म्हणाले ना। ओ खपासा म्हणतो ना, आधी उतर। ओ हे बघा, पाऊस पडायच्यात पोहोचायला हवं आपल्याला। पाऊस पडायच्यात? हे काय करताय? काय लॉक करतो ना, पडाल ना। अहो गप गप गप, अहो
चला चला लवकर चला, त्यांना काय चाहत? चला अहो कुठे चला? कोण तुम्ही आणि कोणाला काय चाहत? चला या पे मागे लागलेत ना? मागे लागले कोणाचा? तुमच्या? माझ्या? माझ्या? मला सगळं माहितीये, सगळं माहितीये. तुमच्याकडे टेप आहे म्हणून ते तुमच्या माग लागले आहेत. तुम्हाला कसं माहिती? मला कसं माहिती आहे? तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही कोण आहात? मी वारा आहे. वारा? वारा? वारा कधी वाहतो तर कधी थांबतो तर कधी सुटतो, हे असं बघा. मी त्याच्यापासून लांब पळतोय. तुमच्याकडे टेप आहे ना? कसली टेप? नाही, टेप नाहीये माझ्याकडे. मला फसू नका, तुमच्याकडे टेप आहे मला माहिती आहे आणि म्हणूनच तुमच्या मागावर आहेत. आहेत ना? आहेत ना तुमच्या मागे? मागे आहेत ना तुमच्या? मी कोण? कोण? मी मरणाला वाचवतो, सगळं धावून जातो. मी धावून जातो पण मी देव नाही. देव नाही मी, उलट मला त्या देवाचा राग येतो. त्या देवाचा राग येतो का माहितीये? कारण तो पाऊस पाडतो आणि पाऊस पडला की माणसांची कामं थांबतात. त्यांच्या अंगावर कपड्यावर पाऊस पडतो, कपडे भिजतात, नंतर सगळी कामं थांबतात. तो पाऊस पडतो, तो पडतो, तो म्हणून म्हणतो पाऊस पडायच्या आज आपण घरी गेले पाहिजे. माय गॉड, आर यू मॅड? मॅड म्हणाला? देवाला मॅड म्हणाला? तुला मॅड म्हणाले? टेपला रक्त लागलं का? लागलं? टेपला काय म्हणताय काय तुम्ही? हळू हळू, आहे ना? मी आहे ना, काही काळजी करायची नाही. देवानं वाढलं असेल, रक्त वाढलंच असेल. तो आहे ना वरचा, नसलाय कुठे, तोच करत असणार. म्हणून म्हणतो पाऊस पडायच्या आत गेलं पाहिजे आपल्याला. पाऊस आला ना तर ओलं होईल. तुम्ही कोण आहात आणि लिफ्ट घ्यायची पद्धत आहे? निरूपण फार पद्धतीने वागायची, फार पद्धतीने वागायची. मला नाही आवडायची निरू. मी कट्टी घेतली, गच्चीत कपडे वाळत घालायची. मी सांगायचो घरी घाल, नाही ती म्हणायची गच्चीत ऊन असतं. मी सांगायचो वारा आणि पाऊस आला तर नाही ऐकायचं माझं. हरली ती, मी जिंकलो, 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 मी जिंकलो. आपले कपडे उडाले, कपडे उडाले वाऱ्याने, भुर उडाले कपडे, कपडे उडाले, कपडे उडाले, उडाले. मी जिंकलो, मी जिंकलो, जिंकलो, जिंकलो. टेप करा, टेप करा. ओली ओली टेप नाहीये. ओ ओली ओली टेप सांगितलेला टेप नाहीये. हे हॅलो, कोठ्यान बोलली तर वारा येईल ना? वारा आला तर पाऊस येईल. म्हणजे तुम्ही तुम्ही नाही भिजली? नाही नाही, तुम्ही नाही भिजली, नाही भिजली, तुम्ही नाही भिजली. हे नाही भिजली, नाही भिजली तुम्ही. टोपी नाही देणार, नाही टोपी देणार, टोपी नाही देणार. मी नाही देणार, नाही देणार टोपी, नाही देणार माझी. मी नाही देणार टोपी, माझी टोपी कोणालाही देणार नाही. पण काय करताय तुम्ही? काय म्हणून टोपी देऊ? काय हवंय? टोपी नाही देणार. सर पोलीस सर. पण काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? अरे बापरे, हँड्स अप. हो ये पाटी घे, पाटी घे, पाटी घे. कावरायचं नाही, कावरायचं नाही. ते पाऊस मागे पडणार आहे. पळव, पळव.
घाबरायचं नाही, मी त्यांच्याकडे बोलून येतो. हा हा कोण रे याच्या गाडीत? सी आय डी तर नाही? चोर वाटतोय. टोपी नाही देणार मी. टोपी काय म्हणून द्यायची? तू देतो त्याची टोपी? तू त्याचं खरं करतो, मग मी माझं खरं का नाही करायचं? का नाही करायचं? नाही. मला का टेपलं होतेस? त्याला तुझं नाव सांगेन. तोच मारेल तुला. बघ, तोच पाहतोय. मला माहितीये, माहितीये मला. तोच वर बसून ठरून पाऊस पडतो. तोच पाऊस पडतो. तोच पडतो. ते बघ रस्त्यात चिखल करतो. हे बघ रक्त. बघ रक्त. तो तो बघ, तोच मारतो, मुंडी पिरगाळतो. तोच तुला मारणार आहे म्हणून म्हणतोय, मरायचं नसेल तर माझ्या बोचल. हे बघ रक्त. तुम्ही तुरुंगातून पळाला आहात की मेंटल हॉस्पिटल मधन? तुरुंगातून पळालो की मेंटल हॉस्पिटल मधून पळालो? मी त्याच्यापासून पळालो. तो बघ, तो काय करतो बघ. मला गाडी पासून थोड्या कोण आहे ओळखीचं वाटतोय. टोपी वाला ओळखीचा आहे का? चला रे, तर लवकर चल. आयडिया बी क्या ढास होता. आधी तू भेटलास मग तो, आता पाहूया कोण कोण भेटतंय. मला तर गोपाळची आठवण येते, तुला तुझ्या घरची आठवण नाही येत. मी तर घर असून लांब शिकायला होते तेव्हापासून. गोपाळ, गोपाळ तो मेरा एक ही दोस्त है, उसके सिवा मेरा कोई नहीं. ताई, अरे अरे गाड़ी गाड़ी बंद पड़ती है वाटत. काय झालं गाडीला? शी ताई, अरे सावकाश सावकाश ताई, अरे सावकाश. बस बस आओ. हॅलो, जरा बघा ना, गाडी खराब झाली आहे, चालूच नाही होते. हा एक मिनिट. मॅडम, गाडी उघडावी लागेल. किती वेळ लागेल? कमीत कमी 2 तास. आता फॉल्ट मोठा असेल तर
कदाचित 2 दिवस. ओ शिट, तुम्हाला गाडी सोडून जावी लागेल. मग इकडे कुठे दुसरं हॉटेल आहे का? हॉटेल आहे ना तिकडे कॉर्नरवर, हॉटेल रिसॉर्ट, फॅमिली हॉटेल आहे. बरं आम्ही थांबतो, तुम्ही करून घ्या. चल लवकर चल जाऊया. ठीक आहे. एक्सक्यूज मी, रूम चाहिए. कितने रूम चाहिए? एक. कितनी देर रुकेंगे? एक नाइट? हाँ एक नाइट. 12 बजे चेकआउट होगा. ओके. ये चाबी यहाँ जरा साइन कीजिए. हाँ. एड्रेस? थैंक यू. हेलो हेलो चावला सर, मी श्वेता बोलती है. कुठे आहेस तू? तुझा मोबाईल देखील लागत नाहीये. सर ऍक्च्युअली माझी गाडी बंद पडली आहे आणि या वेळेस ना मुंबईला यायला दुसरा कुठला मार्ग नाहीये. मी ना इथे हॉटेल रोमा गार्डन मध्ये राहते आणि उद्या सकाळी लवकरात लवकर मी मुंबईला पोहोचेन. ठीक आहे, उद्या तुम्हाला ऑफिस मध्ये येऊन भेट. ओके सर, गुड नाईट. गुड नाईट. चल. ताई, हाँ? तुम्हाला शूटिंग दाखवणार होतीस बघ मर्डरचं. तुला बघायचंय? हो. थांब, हे बघ, हे तू नीट बघ हा, आणि मारणाऱ्याचं नाव मला सांग. चालेल. थांब. तुला दाखवते हा. हाँ, तुला एका मिनिटात दाखवते. हाँ बघ, नीट बघ. अरे तिकडनं नाही इकडनं, इथून. एक मिनिट. हाँ तू बघ हा, आणि इकडे तिकडे हात लावू नको त्याला. मी फ्रेश होऊन येते झटकन. नुसतं बघ. हे काय करतोयस? दे. हे काय केलंस? काय झालं ताई? ए गबरे जरा. हे नो पिक्चर. तू नक्की काय केलंस? कुठलं बटन? हे बटन. हे तू हे बटन दाबलंस? हो. ओ गॉड. अरे अरे सगळा पुरावा गेला. ओ गॉड, आय कांट बिलीव इट. तू चल गेट आउट. तू काही समजत नाही, मी एवढं जीवाचं पाणी करून ती टेप मिळवली आणि तू माती केलीस? काय वेळ लागलाय का तुला? काय 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 करतोयस तू? माझं डोकं फिरलं होतं म्हणून ती टेप दाखवली मी तुला. चल निघ इकडनं, निघ, जा आधी बाहेर इकडनं. आय कांट बिलीव इट. ओ शिट. जा ना, थांबलास कशाला तिकडे? आता जा त्या बनेला जाऊन सांग, जाऊन सांग त्याला सगळे पुरावे मी नष्ट केले. बघ तो तुला दत्तक घेईल. नावारीस कुठला? ओ गॉड. अरे देवा, हे काय केलं हे मुल? ज्याच्यासाठी हा आटापिटा केला ती टेपच त्याने नकळतपणे इरेस केली. मग मात्र माझा पारा चढला. मी भयंकर चिडले
आणि वाटेल तसे बोलून बाबूला हकलून दिलं। नंतर मी भानावर आले। बाबूने केलेलं नुकसान हे नकळतपणे झालं होतं, त्यात त्याचा दोष नव्हता। मी हकलून दिल्यावर तो पुन्हा रस्त्यावर आला, पुन्हा एकदा अनाथ झाला। हे मी काय केलं? मॅडमची गाडी वाटतं। शूटिंग संपली आणि मॅडम सुटल्या? अच्छा अच्छा, शूटिंग वाले वाटतंय। केव्हाच मॅडमच्या हातात कॅमेरा होता? हे इथे कॉर्नरला रोमा गार्डन हॉटेल आहे ना, तिथेच गेलाय। पण नंतर मी भानावर आले। त्या संपूर्ण प्रवासात बाबूने मला मदतच केली होती। त्या प्रवासात मला त्याचे काही चांगले गुणही दिसले होते। बाबूने केलेलं नुकसान हे नकळतपणे झालं होतं, त्यात त्याचा काही दोष नव्हता। मी हकलून दिल्यावर तो पुन्हा रस्त्यावर आला, अनाथ झाला। त्याला परत आणण्यासाठी निघाले आणि त्याच वेळेस मला तो हॉटेलच्या दिशेने धावत येताना दिसला। माझ्या लक्षात आली त्याची धडपड, मीही धावले। सापडली काय? हो बने साहेब, सापडली। खतम करा तिला। करतो करतो, ठेवतो। बाबू, ये पळा, ये पळा। पाऊस पडला, गारांचा नाही गोळ्यांचा। रक्त ओलं झालं ताई, फिलिंग तुटली ना माझी। नाही रे, तो माणूस खुदाचा माणूस आहे। टोपी फेकली ना? नाही रे, त्याची सजा आहे। नाही बाबू, नाही बाबू, तुला काही नाही होणार बाबू। नाही बाबू, आता चान्स नाही राहिला ताई। लवरेश, शेवटी जस्ट लवरेश पडणार ना? नाही रे, नाही नाही। रस्त्यावरती मरण आलं, चांगलं काम करणं ताई। मला सोडून नको ताई। नाही नाही, सोडून जाणार। तुझ्या जवळ ठेव ताई, दोनच मिनिट। आईच्या कुशीत एक मिनिट पण नाही राहिलो ताई। ताईच्या कुशीत पण प्राण ठेवू दे बाबू। नाही 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 बाबू, बाबू 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 बाबू। बाबू बाबू, कोण होतास तू माझा? म्हणून असा धावून आलास आणि माझा प्राण वाचवलास। किती स्वार्थी झाले होते मी, आणि माझ्या कामाचा विचार करत तुला हकलून लावलं, ते पुसलीस म्हणून। त्याचं एवढं मोठं प्रायश्चित घेतलंस? अरे टेपच पुसली होती ना, मग मी नसते राहिले तर काय फरक पडला असता? एका खुनाबरोबर दोन खून पचले असते,
पण तू हकनाक का गेलास बाबू? तुझी माफी सुद्धा मागू दिली नाहीस आणि केलेल्या चुकीची एवढी मोठी शिक्षा घेतलीस बाबू। बाबू बाबू अनाथ मुलगा, त्याचा अनाथ पण लक्ष्मीने जसं काही काळ दूर केलं तसच तो या जगातून जाताना अनाथ म्हणून जाऊ नये म्हणून मी पुढे झाले। सगळ्या रीतीरिवाजांना फाटा देऊन एक नातं मी स्वीकारलं। त्या नात्याला नाव नाही पण बाबू, बाबू अनाथ नाही, अनाथ नाही, अनाथ नाही। On the bell icon to get regular updates from Venus.